पंढरपूर कर्कम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय. हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर. यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये. तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध. चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया. आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड, शंकरनगर, कर्कम. संपर्क 7700909999. अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात आज प्रभू रामचंद्राची बाल विग्रह स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाच देशभरात आज दिवाळीपेक्षाही मोठा हर्षोल्लास पाहावयास मिळत आहे. अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रभू रामाचे भव्य मंदिर झाले पाहिजे यासाठी मागील शेकडो वर्षात लाखो लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे. 1991 आणि 1992 मध्ये झालेल्या कारसेवेत पंढरपूर शहर तालुक्यातील शेकडो कारसेवक जीवाची पर्वा न करता सहभागी झाले होते. आज समस्त हिंदूजनांची मनोकामना पूर्ण होत असतानाच या कारसेवकांच्या प्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून कारसेवकांचा सपत्नीक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यात जवळपास 56 कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या गौरव सोहळ्यास मनसे नेते दिलीप धोत्रे, व्यापारी आघाडी जिल्हा प्रमुख जयवंत भोसले, तालुका प्रमुख शशिकांत पाटील, शहर प्रमुख संतोष कवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक महम्मद उस्ताद यांच्यासह अनेक मान्यवर रामभक्त उपस्थित होते. आज प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीचा सोहळा जो गेली शेकडो वर्ष आमचं स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि रामलल्ला अयोध्येमध्ये आज विराजमान झाले आणि याचं औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा आणि ज्यांच्यामुळं आज आम्हाला हा आनंद सोहळा साजरा करता आला, ज्यांच्यामुळं हे मंदिर उभारलं, अशा पंढरपुरातील सर्व कारसेवकांचा, ज्या कारसेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं, त्या सर्व कारसेवकांचा त्यांच्या कुटुंबासहित पूर्ण पोशाख आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीनं आयार केला जातो पूर्ण पोशाखाचा, तो या पूर्ण पोशाखाचा आयार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विठ्ठल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आज पंढरपूर शहरामध्ये आम्ही एक दिवाळी साजरी केलेली आहे. आज अखंड हिंदुस्थानमध्ये प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना मोठ्या जोमाने चालू आहे. अयोध्येमध्ये त्याचा ह्या देशाचं लक्ष वेधून घेतलेलं असा कार्यक्रम चालू असताना पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल परिवार आणि मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने माननीय आमचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कारसेवकांचा सत्कार या ठिकाणी 1992 साली ज्या बाबरी मशीद शहीद झाली त्याचा त्या कारसेवकाचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि अतिशय आनंदाच्या ह्याच्यामध्ये की राम श्रीराम हे कुठल्या जाती धर्माचे नसून सगळ्या सर्व धर्माचे आहेत. मी मुस्लिम समाजाचा असून मुस्लिम समाजाच्या वतीनं सर्व देशवासियांना पंढरपूरवासियांना आम्ही आज प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापनाच्या आमच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. हीच आमच्या वतीनं पंढरीच्या पांडुरंगाच्या वतीने ह्या दरबारी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या शुभेच्छा या असतील.